नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप खतरनाक होणार आहे। आणि मित्रांनो, आजचा व्हिडिओ दसरा बॅनर डिझाईनवर आहे। आणि बॅनर दसरा तर जवळ आलेलाच आहे, 25 तारखेला दसरा आहे, तर वाटलं बॅनर डिझाईन आपण बनवून दाखवली पाहिजेत। तर मी आजची डिझाईन कशी बनवतो हे तुम्हाला पूर्ण बघायचं आहे। व्हिडिओला स्किप करू नका, व्हिडिओ पूर्ण बघा। आणि व्हिडिओबद्दल कमेंट करायची असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। आणि मित्रांनो, तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आहात तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलला प्रेस करा, म्हणजे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील। आणि मित्रांनो, व्हिडिओला लाईक पण करा। तर इथं मी फोटोशॉप ओपन केलेले आहे। फोटोशॉपमध्ये इथं मी साईज घेणार आहे, 12x8 साईज घेणार आहे इंचमध्ये, 12x8। रेझोल्युशन इथं देणार आहे 300 आणि RGB कलर ओके। तर ही साईज मी घेतलेली इथं। तर हे लॉक इथं काढायचं आहे। आणि इथं मी बॅकग्राऊंड घेणार आहे अगोदर। तर इथं मित्रांनो भरपूर बॅकग्राऊंड घ्यायचे, भरपूर बॅकग्राऊंड घेतल्यावर आपलं एक बॅकग्राऊंड तयार होतं आहे, एक डिझाईन आपली तयार होती। त्यामुळे बॅकग्राऊंडसोबत झटाझटी करावं लागती, केल्याच्यानंतरच आपले एक बॅकग्राऊंड आपलं तयार होते। तर इथं मी मास्क तयार के मास्क घेतलेले आणि वरचं मी हे रिमूव्ह केलेलं आहे। आणि इथं मी इथं सगळ्यात शेवटचं ऑप्शनला सिलेक्ट केलेलं आहे, तर असा कलर येतो इथं। इथं मग मी हे मंदिर घेतलेलं आहे, मंदिराचं इमेज घेतलेलं आहे। आणि इथं इरेझर टूलनं याला खाली असं रिमूव्ह केलेलं आहे असं। त्यानंतर इथं आता हे मंदिर आपल्याला आताच तुम्हाला काही कळणार नाही, ते नंतर सगळं लक्षात येते, व्हिडिओ पूर्ण बघा। तर इथं मी अजून एक आता एक बॅकग्राऊंड घेणार, इथं स्कायचं बॅकग्राऊंड घेतलं। हे तुम्हाला गुगलवर स्काय बॅकग्राऊंड टाकलं तर भरपूर बॅकग्राऊंड मिळून जातील। त्यानंतर इथं ह्या मंदिराची ऑपरेसिटी मी कमी केलेली आहे थोडी, आपल्याला डिझाईनला खूप झटायचं आहे त्यावेळेस आपली डिझाईन तयार होणार आहे। त्यानंतर फिल्टरमध्ये जाऊन ब्लरमध्ये जाऊन इथं मी थोडं ह्या बॅकग्राऊंडला ब्लर केलं आहे, एवढं, जास्त ब्लर करायचं नाही, थोडं ब्लर करायचं। आणि ह्या मंदिराचं मी इथं नॉर्मलमध्ये सगळ्यात शेवटचं ऑप्शन घेतलेलं आहे। त्यानंतर आता इथे मी घेणार आहे, इथे मी घेणार आहे अजून एक मंदिराचं इमेज, नाहीत पहिली तर हे डोंगराचं एक मला इमेज घ्यायचं आहे, हे बॅकग्राऊंड मी घेतले। आता मला फक्त हे डोंगरच घ्यायचं आहे, एवढं पर्वत। तर याला मी ह्या इथे एक ऑप्शन आहे, हे ऑप्शन इथून मी सिलेक्ट केलेलं आहे, तर हे पूर्ण सिलेक्ट होते, जेवढं पाहिजे तेवढं एरिया आपल्याला मिळतो। ते नवीन व्हर्जनमध्ये 2020 आलेलं आहे मित्रांनो। त्यानंतर याला Ctrl+C Ctrl+V करायचं आणि खालची लेअर जे बॅकग्राऊंडची असते ती डिलीट करायची। त्यानंतर याला मी सेट करणार आहे, इरेझर टूलने याला मी कट केलेले क्रप केलेले आणि मंदिराच्या पाठीमागं याला या डोंगराला मी ठेवलेले आहे। त्याची पण एक लेअर घेतली, दोन लेअर इकडल्या साईडला ठेवले आणि चार लेअर हे सिलेक्ट करून स्मार्ट ऑब्जेक्टला एक लेअर बनवायची आपल्याला, म्हणजे तर टाईम घेणार आहे एक लेअर बनवायला। तर ही एक लेअर झालेली आहे, स्मार्ट ऑब्जेक्ट झालेलं आहे याचं। आता इथं नॉर्मलमध्ये जाऊन याचं कलर बघायचं कुठं आपल्याला चांगला दिसतो ते, तर इथं मला हे चांगलं दिसते ओके।
त्यानंतर मी इथं मंदिराचा कलरचं पण थोडं चेंज करणार आहे. तर इथं मी ठेवलं आहे त्याला आणि ऑपरेसिटी मी याची वाढवली परत. ओके, त्यानंतर ह्या लेअरवर मी अजून एक इथं मंदिराचं एक इमेज घेणार आहे. तर हा इमेज मी घेतलेला आहे तर इथं हे सगळ्यात पाठीमागं मला ठेवायचं आहे. तर इथं मी इरेझर टून नायला बाकीचं क्रप करणार आहे. जेवढं पाहिजे तेवढं मी घेणार आहे. दोन इमेज मी घेतले कॉपी करून. अजून एक मला घ्यायचं आहे तर अजून परत एक मी घेतलेलं आहे इथं. तर हे तीन इमेज माझे कॉपी झालेले. तर याला पण मी ह्या तीन लेअरला स्मार्ट ऑब्जेक्ट सिलेक्ट करायचे. एक लेअर बनवायची याची. आता इथं नॉर्मलमध्ये इथं बघायचं जिथं चांगलं वाटते तिथं तुम्ही ठेवू शकता. मला जिथं चांगलं वाटते मी तिथं ठेवणार आहे. ओके, तर हे चांगलं दिसतंय मला. मित्रांनो, पुढं तुमच्या लक्षात येईल की हे डिझाईन आता कशी दिसते आणि नंतर कशी दिसणार आहे. तिथं मी एक ब्रश घेतलेला आहे. हे ब्रश मी अगोदर तुम्हाला दिलेले आहेत, तुम्ही बघू शकता. माझ्या हिंदी डिजिटल चॅनलवर तुम्ही जाऊन बघू शकता. त्याचं नाव मी चेंज केलेलं आहे, स्वराज डिजिटल केलेलं आहे. त्याचं थोडा प्रॉब्लेम आहे त्या चॅनलचा. किंवा मग ह्या चॅनलवर पण तुम्हाला भेटू शकते. तर हे ब्रश मी घेतलेले आहेत आणि याचे सगळे लेअर सिलेक्ट करून स्मार्ट ऑब्जेक्ट केलेले आहे याचं. आता इथं मी हे जे घेतलेले आहे आपण, ठीक आहे, इथं मी आता काय करणार आहे, हे एक बॅकग्राऊंड घेतले आणि ह्या बॅकग्राऊंडला मोठं केलं एवढं. इथं नॉर्मलमध्ये जाऊन स्क्रीन केले आणि हे आता थोडं दिसायला चांगलं दिसते. आता इथं नवीन लेअर घेतली, परत ब्रशमध्ये गेलो आणि इथं मी रेड कलरचं कलर घेतला आहे आणि इथे पेस्ट केलं. त्यानंतर याला मोठं केलं. याची कॉपी घेतली, आर्ट दाबून तुम्हाला कॉपी करता येते. आणि हे सगळे लेअर सिलेक्ट करून स्मार्ट ऑब्जेक्ट सिलेक्ट केलेले. त्यानंतर इथं कलरमध्ये इथं नॉर्मलमध्ये जाऊन तुम्हाला बघायचं कुठं जिथं तुम्हाला चांगलं वाटेल तिथं तुम्ही घेऊ शकता. तर इथं मी बघतो कुठं मला चांगलं वाटतं ते. तर इथं मला हे चांगलं वाटते. त्यानंतर मी इथं एक हा एक इमेज घेतलेला आहे रावणाचा. आणि इथं तुम्ही कंट्रोल टी करून कंट्रोल दाबून धरायचं. तर जसं पाहिजे तसं तुम्ही त्याला रोटेट करू शकता. जसं पाहिजे तसं हे असं करू शकता तुम्ही. इकडं तिकडं कंट्रोल दाबून ठेवायचं फक्त. इथं मी असं केलेलं आहे. तर इथं या रावणाचा इमेज ठेवलेला आहे. त्यानंतर इथं कंट्रोल यू केलं आणि याचा कलर थोडा आहे याच्यात थोडं चेंज करणार आहे एवढा. ओके, त्यानंतर इरेझर टूलनं मी थोडं याला क्रप केलेलं आहे. थोडं जास्त नाही, थोडं हे केलेलं आहे. त्यानंतर मला एक मंदिराचे आपल्याला इंटरनेटवर मिळतात, तुम्ही डाउनलोड करू शकता. हे असं एक खंबा म्हणतात त्याला आमच्या इकडं. त्याला मी हे ऑप्शन हे टूल घेतला आणि याला सिलेक्ट केलेले. कंट्रोल सी कंट्रोल ही करून खालच्या लेअरला डिलीट करायचं. त्यावेळेस आपल्याला हे येतं. तर याला इथं मी ठेवलेलं आहे असं. तर डिझाईनमध्ये पण चांगलं वाटते. इथं मी याचं नॉर्मलमध्ये इथं जाऊन तर आताही असं दिसते.
त्यानंतर इथं इथं मी एक अगोदर बॅकग्राऊंड घेणार आहे, ते स्कायचं बॅकग्राऊंड मी परत एक घेतलेले आणि इथं नॉर्मलमध्ये जाऊन जिथं चांगलं वाटेल तिथं मी घेणार आहे, तर हे मला चांगलं वाटते। आता इथं एक इमेज मी आता घेणार आहे, हा रामाचा इमेज घेतलेला आहे, तर याला कंट्रोल टी दाबून राईट क्लिक करून रोटेट करू शकता तुम्ही असं, तर याला ह्या इमेजला मी इथं ठेवलेले असं। आता इरेजर टूल नाही, बाकीचं आपल्याला थोडं मी करप्ट करणार आहे असं। तर आता डिझाईन तुम्हाला आता हळूहळू तुमच्या लक्षात येईल डिझाईन कशी होणार आहे। तर इथं हे इमेज घेतलेलं आहे मी मंदिराचा आणि इथं स्क्रीन केलेलं आहे थोडं मोठं। ओके, त्यानंतर इरेजर टूल घेतलेलं आहे आणि हे थोडंसं गीत राहिलेलं आहे, हे क्रप केलेलं आहे थोडं नॉर्मल। ओके, त्यानंतर मी इथं एक घेतलेले आता त्या अगोदर इथं मी हे रामाचं जे फोटो आहे त्याचा कलर थोडं चेंज केलेलं आहे। तर इथं मी एक हे घेणार आहे, नाव घेणार आहे, हे माझ्याकडं अगोदर टाईप करून ठेवलेले असतात, ते मी इथे घेतलेले इथं ठेवले मी, ते डिझाईनमध्ये चांगलं दिसतं मित्रांनो। अगोदर तुम्ही एक असे टाईप करून ठेवू शकता, हे विशेष याच्यामध्ये टाईप केलेलं काय नसतं, जे काही पण समजा तुम्ही हे बघून टाईप करू शकता, फक्त हे डिझाईनमध्ये चांगलं दिसतं आपल्याला, त्यामुळे हे घ्यावं लागतं। तर याचा कलर मी ब्लॅक ठेवला आहे तोपर्यंत। तर इथं मला आता तुम्हाला डिझाईन पूर्ण लक्षात येईल की डिझाईन कशी झालेली। आता इथं मी ब्रश घेतलेला आहे आणि राईट क्लिक करून हा ब्रश घेतला आहे, ऑपेसिटी कमी केलेली आणि रेड कलर इथं ठेवलेले, तर असं हलकं तुम्ही इथं पेस्ट करू शकता, तर तुम्ही बघू शकता आता ही असं दिसत। आता अजून तुम्हाला डिझाईन चांगली वाटणार आहे पुढं। आता इथं मी परत एक ब्रश घेतला आणि ब्लॅक कलर घेतला, अजून हलकं इथं पेस्ट केलेलं आहे, इथं असं ऑपेसिटी कमी ठेवायची, असं पेस्ट केलेलं आहे इथं। ओके, त्यानंतर हे जे नाव घेतलेलं आहे या नावाचा कलर मी आता व्हाईट कलर घेणार आहे। ओके, व्हाईट कलर। आता इथं अजून एक हे आयकॉन घेणार आहे मी, हे पण आपल्याला तुम्ही डाउनलोड करून ठेवू शकता, काही डिझाईनमध्ये कामी येतात, यानं डिझाईन चांगली दिसती, डिझाईनमध्ये एक लुक येतात। त्यानंतर मी आता हे नाव आहे इथं मी आता दसरा कधी आपलं 25 तारखेला आहे, तर हे कट केलं आहे आणि इथं मी 25 टाकलेले, 25 ऑक्टोबर 2020 सिनेमॅटिक दिसते असं केल्यानं। तर इथं मी घेतलेले नाव कंट्रोल टीनं तुम्ही मोठं करू शकता। आता इथं मी कलर याचं आता जे 25 जे तारीख आहे ह्या तारखेला मी कलर देणार आहे लाल कलर, आणि ऑक्टोबर जे नाव आहे त्याला मी देणार आहे व्हाईट कलर, आणि परत 2020ला देणार आहे लाल कलर, ज्याने काय होतं आहे छान दिसतं डिझाईनमध्ये। ऑक्टोबर नाव मी लहान घेतलेले। ओके, त्यानंतर आता हे मित्रांनो मी नाव तुम्हाला अगोदर दिलेले, तुम्ही मागचा व्हिडिओ बघू शकता, माझे चॅनल चेक करा, चॅनलवर तुम्हाला भरपूर काही मिळेल। तर हे नाव मी घेतलेलं आहे आणि इथं एक मी बॅकग्राऊंड घेतले टेक्चर बॅकग्राऊंड, कारण मला हे बॅकग्राऊंड त्या नावामध्ये ॲड करायचं आहे।
तर नावामध्ये ॲड कसं करतात तुम्हाला माहीत आहे. इथं राईट क्लिक करायचं आणि क्रिएट क्लिपिंग मास्कला सिलेक्ट करायचं, त्यावेळेस ते बॅकग्राऊंड त्या नावामध्ये जाते. तर त्याला बरोबर बसवून घेतो. ओके, आता इथं मी देणार आहे ड्रॉप शॅडो, ह्या लेअरला सिलेक्ट करायचं आणि ड्रॉप शॅडो राईट क्लिक करायचं इथं आणि तुम्हाला ड्रॉप शॅडो नाव दिसेल. तर हे शॅडो दिलेलं आहे मी. त्यानंतर मी इथं गेलो कलर लुकअपमध्ये. आता बघा तुम्ही डिझाईनमध्ये कसा फरक येतो बघा. तर असं आपण काय काय गेले, मी किती बॅकग्राऊंड घेतली, काय झालं आणि आता कसं दिसते. आता हे बघा रामाचा फोटो कसा दिसतो, रावणाचा पण तुम्ही बघू शकता किती फरक पडलेला आहे. आता हे बॅकग्राऊंड, आता हे जे बॅकग्राऊंड ह्या नावामध्ये आपलं मॅच झालेले. आता इथं मी घेणार आहे लेन्स घेणार आहे. पहिले हे लेन्स पण तुम्हाला गुगलवर पाहिजे तेवढे मिळतात, तुम्ही डाउनलोड करू शकता. तर इथं हे लेन्स ठेवलेली, एक याची परत एक कॉपी घेतलेली आणि इथं एक ठेवलेली, असं अजून एक कॉपी घेतली मी याची आणि इथं एक ठेवली. आता डिझाईन थोडी चांगली दिसेल. आता हे कोरलड्रॉमध्ये मी काही नाव टाईप करून ठेवलेले आहेत, हे नाव मी घेणार आहे. इथं माझ्याकडे श्रीलिपी आहे. श्रीलिपी तुम्हाला इकत घ्यावं लागणार आहे, मी बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. तर हे नाव मी इथे ठेवणार आहे. दसरा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि याचा शॅडो, याला शॅडो देणार आहे मी, याला शॅडो, ब्लॅक शॅडो द्यायचा. व्हाईट कलर असेल तर ब्लॅक शॅडो किंवा मग रेड शॅडो तुम्ही देऊ शकता. ओके, त्यानंतर इथं एक हे घेतलेलं आहे मी, टाईप करून ठेवलेले आहे अगोदरच मॅटर शेर शायरी. तर इथं मी इथं ठेवलेलं आहे त्याला. ओके, इथं पण याला शॅडो दिलेलं आहे असं. आता इथं मी घेणार आहे हां हे नाव घ्यायचं आहे मला इथं. तर असे नाव घेतले ना पण डिझाईन दिसायला छान दिसती. तर इथं एक कलर चांगला नाही दिसत, इथं व्हाईट कलर घेतलेला आहे मी. त्यानंतर आता मी इथं एक लोगो घेतलेला आहे माझ्या दुकानाचा. हे नॉर्मल लोगो बनवून ठेवलेलं आहे, मला दुसरा लोगो बनवायचा आहे, त्यासाठी टाईमच मिळत नाही म्हणून आता याच्यावरच दाखवायचं आहे. तर हे लोगो मी असं ठेवलेलं आहे आणि याला कलर ग्रेडियंट ओवरले देणार आहे. याला स्मार्ट अपडेट करायचं पहिले. ओके, स्मार्ट अपडेटला थोडा टाईम घेते. ओके, इथं ग्रेडियंट ओवरले देणार आहे मी. ओके, तर हे दिसायला छान दिसते. आता ही इथं ही डिझाईन आपली आता पूर्ण कंप्लीट झालेली आहे मित्रांनो. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही बॅनर डिझाईन बनवू शकता. आणि ह्याच्या कॉलिग्राफीचे जे नाव आहेत दसऱ्याचे, ह्याचा व्हिडिओ मी टाकलेला आहे, ते नावं मी दिलेले तुम्हाला, ते तुम्ही डाउनलोड करू शकता आणि बघू शकता. दोन मी व्हिडिओ टाकलेले कॉलिग्राफीचे, त्याच्या अगोदरचा एक दसऱ्याचा नावाचे एक कॉलिग्राफीचे मी नावं दिलेले आहेत, ते तुम्हाला डाउनलोड करायचे आणि असे यूज करायचे. आणि मित्रांनो ह्याची PhD फाईल पण मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, तिथून तुम्हाला डाउनलोड करायची आणि डाउनलोड केल्यावर एक्स्ट्रा हेअर करायची आणि त्याला प्रॅक्टिसमध्ये तुम्ही यूज करू शकता. आणि मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. व्हिडिओबद्दल काय बोलायचं असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि मित्रांनो तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन आहात तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलला प्रेस करा, म्हणजे माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.